वर्षांपूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका रणरागिणीने जन्म घेतला, जिने जंगलातील 11 विकराळ सिंहाच्या पायात रुतलेला काटा काढण्याचे धाडस केले आणि हीच धाडसी रणरागिणी भोसले घराण्याची कुलवती झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची सौभाग्यवती झाली, जिच्या खुशीतून शिवनेरीवर एका तेजस्वी तपस्वी बाळाचा जन्म झाला. हिंदू पदपातशहा हिंदवीश्वराज संस्थापक प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन आणि हा मानाचा मुजरा. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल भल न फुटला आघाम याला कोण घाली सना दरबारी कुस्ती वेगम. बड़ी वेगम म्हणजे आली आणि शहाची आई बर का. नजर एक तिच्या अंगार दरबार झाले गुप्तगार कुणी घेई ना पुढा आकार सारांनीच मांडली आर. एक सरदार उठला बोला हम लाएंगे शिवाजी को आणि त्याने विडा उचलला. नाव तेज अफजल खान ए नाव तेज अफजल खान चिता जागता जणू सहितान खान बोला छाती ठोकून शिव बाला टाकत चिरडून कौतुक झालं दरबारचे. खान निघाला मोठ्या पूर्वीत त्याचा घोडा दळ पायदळ पौजा फाटलाई बक्केळ अंगी दहा हत्तींच बळ पाहणारा कोपी चाचा. वाटेत भेटेल त्याला चिडी थेट थानाची सेना निघाली गाव लुटली देवळ ध्वस्त केली आया फळीची अब्रू लुटली. कोण कोण रोखणारे वादळ आता शिवबाचं काय खरं नाही. इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलला लागला. जय सी तो सार तो अजून खान आम्ही या सर बदलार ऑफ माउंटन्स इज डेड. राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोकणार काय लढवावा हुन्यर चिंतेत पंत सरदार सगळे सरदार म्हणू लागले. महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य आपत आहे त्यात आपला टिकावा लग्न अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अन्यस्थळी निघून जा. इतक्यात जिजामाता आई बोलल्या शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अर्ध्या मराठा जनाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु ब्याहतपणे होऊन जाऊ या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावला का. महाराजांनी दंडवत घातला भवानीला हे दंडवत घातला भवानी.